नमस्कार मित्रांनो मी अमोल आग्रकर इंजिनियर अमोल चॅदनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मला विद्यार्थ्यांचे भरपूर कमेंट्स आहे महाट्रान्स्को एईच्या एक्झाम डेटबद्दल किंवा एक्झाम डेटमध्ये काय अपडेट्स आहे त्याबद्दल विचारणा करण्यात आली आहे विद्यार्थ्यांकडून साधारण एकोणीस तारीख ही सुनावणीची तारीख होती असं अपेक्षित होतं परंतु त्या दिवशी नेमकं काहीच असं काही घडलं नाही किंवा ती डेट अशी पोस्टपोन करण्यात आली एवढंच फक्त एक बऱ्यापैकी अपडेट कानावर होतं कारण की अभ्यास सगळ्या मुलांचा असं ठप्प पडला आहे किंवा मग सध्या बंद पडला आहे तर त्याचा एक विचार करून त्या कमेंटचा विचार करून किंवा इतर विद्यार्थ्यांचा कमेंटचा विचार करून मला हे आज थोडंसं एक त्यावर एक महत्त्वाचं तुम्हाला बोलायचं आहे की जे काही आपली एक्झाम डेट होती ती पोस्टपोन झाली आहे ते कशामुळे पोस्टपोन झालं आहे त्याचं ऑलरेडी आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे किंवा त्याची माहिती आपल्याला दिली तुम्हाला दिलेली आहे विद्यार्थ्यांना की त्यामध्ये एक याचिका दाखल झाल्यामुळं किंवा जे काही कोर्ट केस सुरू झाल्यामुळं थोडंफार आता त्याच्यामध्ये डिले होणार आहे तर भरपूर विद्यार्थ्यांचं मला कमेंट आहे बरेच विद्यार्थी द्विधा मनस्थितीमध्ये कारण की काही जणांचा आता जॉबसुद्धा त्यांनी जॉ सोडून किंवा लेफ्ट करून गव्हर्मेंटसाठी प्रिपरेशनसाठी त्यांचा अभ्यास सुरू होता सध्या आणि आता सगळं प्लॅनिंग बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं डिस्टर्ब झालेलं आहे तर त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका मित्रांनो कारण की आपले ग्रुप्स असतात टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप वगैरे त्याच्यावर बरंच काही मुलं म्हणतात की पाच सहा महिने वेळ होईल आता कोर्टाचं काही खरं नाही वगैरे वगैरे तर अशा निराशेमध्ये जाऊ नका तर कसं आहे की आता म्हणजे मी जी माहिती घेतली आहे यावर तर त्यामध्ये कसं आहे की आता महाट्रान्सफोरकडून खूप जास्त स्ट्रॉंगली प्रयत्न करण्यात येत आहे एक्झाम लवकरात लवकर घेण्याबाबतीत आणि डिसिजन हे कधीही होऊ शकते फक्त एवढंच नक्की आहे त्यामध्ये की कोर्टाचं डिस याचं डिसिजन फायनल डिसिजन होईपर्यंत किंवा जे काही आपला निर्णय कोर्ट देईल त्यानंतरच महाट्रान्सफर त्यामध्ये कारवाई करू शकते किंवा पुढची डेट देऊ शकते आपल्याला तर पुढे समजा पंधरा दिवसात किंवा एका महिन्यात किंवा दोन महिन्यात किंवा दीड महिन्यात कधी पण डेट आली की कधी पण त्यांनी रिझल्ट दिला कारण की मला असं वाटतं की जास्त हे ओढाताण करणार नाही लवकरात लवकर याचा रिझल्ट लावायचा प्रयत्न करतील कारण की महाट्रान्सको खूप फोर्सफुली आणि जे काही गव्हर्नमेंटचे वकील असतात त्यांच्या थ्रू ते सुरू आहे कारण की त्यांना याची कल्पना बऱ्यापैकी होती त्यामुळे ते सगळं सर्वतोपरी तयारीत आहे जे काही आपण माहिती घेतली आहे त्यावरून हे लक्षात येत आहे तर जास्त वेळ लागणार नाही माझ्या माहिती तरी आणि तुम्ही कसं आहे की तुम्ही हा जो पिरियड आता आपल्याला मिळाला हा बोनस टाईम मिळालेला आहे आपल्याला याचा उपयोग तुम्ही करून घ्या कारण की कसं आहे की आता बरेच विद्यार्थी पूर्ण अभ्यास होऊन तयारीमध्ये बसलेले होते आणि नंतर एक्झाम आठ दिवसाआधी पोस्टपोन झाली ठीक आहे तर त्याच्यामध्ये हा जो एक दीड महिन्याचा जो पिरियड आहे किंवा दोन महिन्याचा पिरियड आहे हा आपल्याला आता बोनस टाईम मिळालेला आहे त्याच्यामध्ये असं धरून चालू नका की बाबा सरांनी म्हटलं तर सिक्स्टी पर्सेंटच कट ऑफ लागेल आता कसं आहे की, है। की ला गे ला गे आता विद्यार्थ्यांचा अभ्यास बऱ्यापैकी सुरू आहे जे विद्यार्थी सिरियसली खूप स्ट्रॉंगली अभ्यास करत आहेत त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे आणि परत ते अभ्यासाला लागले आहेत कारण की आता वेळ मिळालेला आहे त्यांना जे खूप जास्त सिरियसली अभ्यास करतात ते अभ्यासामध्येच राहा कारण की हा खूप चांगला पिरियड तुम्हाला गोल्डन पिरियड असा मिळालेला आहे एक्झाम वेळवर झाली असती तर फारच चांगला झालं असतो परंतु आता जो वेळ मिळालेला आहे तो आपल्याला जे काही आपलं झालेलं नाही आहे किंवा रिजन बाकी असेल किंवा काही टेस्ट सोडवायचे सोडवायचे राहिले असतील प्रिव्हिअस पेपर आले असतील तर त्यावर भर द्या आणि जास्तीत जास्त या वेळेचा फायदा करून घ्या त्या की आपण सिक्स्टीपर्यंत कट ऑफ बोललेलो होतो परंतु जर तो जास्त कट ऑफ लागला तर काय आहे आपल्याला सिक्स्टी पर्सेंटच्या ठिकाणी सेव्हन्टी पर्सेंट मिळाली तर फारच चांगलं आपले जे काही सिलेक्शन असतं ते आणखी कन्फर्म होईल त्याच्यामुळे थोडंफार जास्त पर्सेंटेज तुम्ही जर सिक्स्टीपर्यंत स्कोर करू शकत असाल तर सेव्हन्टी सेव्हन्टी क स्कोर करायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं सिलेक्शन हे कन्फर्म होईल कुठल्याच प्रकारची रिस्क घेऊ नका आणि एक्झाम डेटच्या मागे लागू नका एक्झाम डेट ही आज नव्हता येणारच आहे ठीक आहे त्याच्यामध्ये जे काय डिसिजन असं समजू नका की कोर्टाचा निर्णय म्हणजे तो पाच महिने सहा महिने एक वर्ष डिले होईल असं काही मनात आणू नका पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे साधारण पुढच्या मला तरी असं वाटतं की पुढच्या पंधरा दिवस किंवा एका महिन्यामध्ये आपल्याला म्हणजे पुढच्या म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी त्याची पॉझिटिव्ह न्यूज काही ना काहीतरी मिळेल असं माझं एक मनापासून एक आशा आहे मला अपेक्षा आहे आणि कारण मी महारा ट्रान्सपोर्टकडनं जी काही माहिती घेतलेली आहे त्यावरून त्यांचे प्रयत्न जोरदार सुरू आहे आणि त्यांची याबाबतीत सगळी तयारी झालेली आहे फक्त आता कोर्टाचं काय तिथे ते किती कन्व्हिन्स करू शकतात कोर्टामध्ये वगैरे त्यावर सगळं डिपेंड आहे ठीक आहे पुढची जी तारीख आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळेलच काय होतं तर परंतु एका दिवसामध्ये काही होणार नाही याला एक दोन तारखा जातीलच सा। तर साधारण एक महिना मी ऑलरेडी विद्यार्थी मित्रांना सांगितलं त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांना तीस ऑगस्टच्या आधी आपल्याला बरं काही फायनलाइज होऊन जाईल कदाचित एक्झामसुद्धा ते डेट देऊ शकतात ऑगस्टमध्ये ठीक आहे तर हा जो वेळ आहे मित्रांनो त्याचा सदुपयोग करून घ्या जास्तीत जास्त व्यवस्थित तुम्ही जे काही तुमचा अभ्यास सुरू असेल किंवा जे काही आता थंड पडला असेल संथ पडला असेल तर त्याला थोडं गती द्या आणि थोडंफार एनर्जी एनर्जाईज स्वतःला करून घ्या आणि जे काही आपले पुढचे प्लॅन्स आहे पुढच्या एक महिन्याचे वगैरे पंधरा दिवसाचे एक महिन्या एक महिना तरी ॲटलिस्ट कमी कमी जास्त डिली होईलच तर डिसिजन कधी पण येऊ शकतं कोर्टाचं कोर्टाचं डिसिजन आलं की पटकनच एक ते एक्झाम डेट डिक्लेअर करतील जास्त ते महाट्रान्सफरकडून तरी आता वेळ होणार नाही जो काही कोर्टा जो वेळ होईल तो कोर्टाकडनं होईल ठीक आहे तसं एक दुसरा अपडेट असं आहे की आपली जी टेस्ट सिरीज यांनी घेतलेली आहे एई मा एम एस सी बी एसप्रंट ॲपवर आहे ऑलरेडी तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याला ॲडमिशन घेतलेले आहे तर एक्झाम डेट पोस्टपोन झाल्यामुळे त्यालासुद्धा आपण व्हॅलिडिटी वाढवलेली आहे आता एक्झाम जी जी आहे पुढची पुढे जी एक्झाम डेट येईल त्या एक्झाम डेटपर्यंत ती तुम्हाला, तुम्हाला तुम्ही बघू शकता किंवा ते व्हॅलिडिटी तुम्हाला राहील तर अशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुम्हाला एक थोडंफार होप्स मिळाल्या असतील कुठल्याच प्रकारच्या निराशेत जाऊ नका कुठल्याच प्रकारचं अफवा अफवांवर विश्वास ठेवू नका कारण कोणी काही कमेंट टाकलं तर त्यावर तुम्ही जास्त तुम्ही त्याच्या मागे लागू नका किंवा मग तुमच्या पद्धतीने विचार करा आणि जास्त एक्झाम डेटच्या मागे न लागता आपण अभ्यास किती चांगला करू शकतो किंवा आपला कट ऑफ आप, हा कट ऑफ म्हटल्यापेक्षा आपला स्कोर किती जास्त वाढू शकतो यावर लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं ठीक आहे आणि बाकी मी तुम्हाला अपडेट देतच राहील जे काही तुम्ही जर कमेंट नसती केली तरी मी तुम्हाला अपडेट दिलीच असती जे काही महत्त्वाचं असते ते परंतु मधल्या पिरियडमध्ये कुठल्याच प्रकारच्या अशा घडामोडी विशेष काही घडल्या नसल्यामुळे मी त्यावर जास्त काही व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला नाही परंतु आता जे काही भरपूर कमेंट्स मला विद्यार्थी मित्रांचे आले आहे त्यावरून मला असं वाटलं की एखादा व्हिडिओ आपल्या विद्या विद्यार्थ्यांसाठी घेणं आवश्यक आहे तर पुढे काही महत्त्वाचे अपडेट असेल तर मी नक्की तुम्हाला अपडेट अपडेट देईलच त्यामध्ये काही काही शंका नाही ठीक आहे तर आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी आवडला असेल तुम्हाला बऱ्यापैकी होप्स मिळाले असतील एक काहीतरी एनर्जी मिळाली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो